श्रीराम मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने एकतावादीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय गंगारामजी नानासाहेब इंदिसे यांच्या वाढदिवसानिमित्ताने मोफत उपचार आरोग्य शिबिर महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजनेअंतर्गत सुराडकर हॉस्पिटल सन्माननीय नगरसेवक विकासजी निकम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष RPI एकतावादी यांच्या मार्गदर्शनाने मान्यवर विकासजी निकम नगरसेवक राम पाटील नगरसेवक शरदजी धुळे नगरसेवक संदीप पाटील श्रीराम मित्र मंडळ अध्यक्ष विलास भसारे रवींद्र चव्हाण अशोक गायकवाड रवी अप्पार इतर सहकारी व विकासजी निकम शरदजी धुळे राम पाटील यांनी शिबिराबद्दल माहिती दिली. या सर्वांच्या मदतीने सहकार्याने हे आरोग्य शिबिर संपन्न झाले व गोरगरिबांना याचा फायदा मिळाला. अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांचा जन्मदिन हे जन्मदिनाच्या उपलब्धीने आम्हाला वार्ड के रामनगर मित्र मंडल और हमारे चारों पैनल के सदस्यवर इन्हें राष्ट्रीय नेता का जन्मदिन साझा करने के लिए यहाँ पे आरोग्य शिविर होता है. ये आरोग्य शिविर गोर गरीब के लिए जैसे कोई जा नहीं सकता किसी का पैसा नहीं है या अगर मतलब जहाँ पे जगह पे उपलब्ध करके उनके जन्मदिन पर कामना करने के लिए मतलब उनको आशीर्वाद देने के लिए हम लोग गरीब लोगों का दुआ लेने के लिए यहाँ पे आयोजित किया हुआ ये आरोग्य शिविर है. आरोग्य शिविर में यहाँ की जनता भली भांति जानती है कि यहाँ पे काम कैसे किया जाता है और कैसे होता है. वो काम होते होते ही हम लोग एक आरोग्य शिविर रखा है और जनता को लाभ इसका लेना चाहिए और यहाँ से सवेरे से लोगों का देखिए हम कितने है ताका लगाए इसी से हम ऐसे लगता है कि यहाँ पे बहुत अच्छा कार्यक्रम संपन्न हुआ है. और यहाँ हमारे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विकास निगम नगर सेवक और राम पाटिल इनका अथक प्रयत्न से यहाँ पे बहुत अच्छा कार्यक्रम यहाँ पे आयोजित किया. अभी सभी सभी हमारे राम मित्र मंडल के सभी सदस्य अध्यक्ष को धन्यवाद देना चाहता हूँ कि ऐसे बढ़ के और इससे अच्छा कार्यक्रम करे. निकम जी आज इतने जो आरोग्य शिबिराचं आयोजन केले त्यात कॅन्सरची पण तपासणी होणार आहे मग त्याबद्दल आपण कुठला म्हणजे कशा प्रकारे त्यांचं निदान करणार म्हणजे कशी मदत कशी करणार आपण. सर्वप्रथम तर आज या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे. आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नानासाहेब इंदिसे यांचा 5 तारखेला वाढदिवस आहे आणि त्याचं औचित्य साधून श्रीराम मित्र मंडळ व VN ग्रुप यांच्या माध्यमातून तसेच आमचे सहकारी नगरसेवक शरदराव असतील आमचे राम पाटील कुटुंबाय आणि इथले जे आमचे तरुण मित्र आहेत विलासजी भुतारे असतील आमचे रवी असतील राम असतील त्यांचे सर्व सहकारी यांच्या अथक प्रयत्नाने डॉक्टर चौधरी यांच्या माध्यमातून या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि जे आमचे नेते आहेत ते खरे तर बहुजनांचे आधारस्तंभ आहेत. ते संपूर्ण देशामध्ये सर्व बहुजन समाजाला बरोबर घेऊन जातात आणि काम करत आहेत. त्यांचे एक आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना या ठिकाणच्या आमच्या तरुण मित्रांनी की आमचा वार्ड आपल्याला माहितीच आहे की एक झोपडपट्टी वार्ड आहे आणि त्या उद्देशाने इथल्या लोकांना जे कॅन्सर असेल किंवा मूत्रपिंड असेल असे अनेक जे आजार होतात त्याचं निदान करण्यासाठी किंवा त्याचा उपचार घेण्यासाठी जर आपण प्रायव्हेट हॉस्पिटलला गेलो तर फार मोठ्या प्रमाणामध्ये खर्च येतो. परंतु डॉक्टर चौधरी यांच्या माध्यमातून ते मोफत होणार आहे आणि नागरिकांना त्याचा खऱ्या अर्थाने लाभ मिळणार आहे ही फार मोठी बाब आहे. आणि सर्व ज्या गायत्री नगरचे आमचे रहिवासी असतील यांच्या माध्यमातून ते सर्वांनी लाभ घ्यावा असे आम्ही त्यांना आवाहन करतो. आमच्या रामनगर विभागामध्ये खूप गरीब आणि मजूर लोक राहतात त्यामुळे ते या आरोग्याच्या दृष्टीने खूप वंचित आहेत. त्यामुळे आम्ही विकास निकमजी साहेब यांच्या मार्गदर्शनाने हा आरोग्य शिबिर लावला आहे. आम्हाला असा अंदाज आहे की आज आम्ही दिवसभरात 300 ते 350 लोकांपर्यंत ही सेवा पोहोचवू शकतो. म्हणजे आता आपण इथे चष्मा वाटप करणार म्हणजे चष्मे डोळ्यांचं पण शिबिर आयोजित आहे तर चिकित्सा झाल्यानंतर मग चष्म्याबद्दल काय म्हणजे चष्मा वाटपचं काय. चष्मा वाटपचं अद्यापही म्हणजे आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने जेवढं होईल आमच्या ग्रुपच्या वतीने मंडळाच्या वतीने तेवढं देण्याचा प्रयत्न करू. मॅडम जी आज हा जो निकम साहब के मार्गदर्शन से और श्रीराम मंडल के प्रयोग से यहाँ जो प्रोग्राम हुआ है मेडिकल कैंप लगा है उसके बारे में अपन क्या बताते. बहुत अच्छा लगा. बीमारी तो पता चलेगा क्या है बीमारी क्या है
हम लोग को कोई आने वाला नहीं था, मगर आया तो जंगल बहुत अच्छा लगा। स्वागत आहे। सॉरी प्रियंश बोलर यांचं स्वागत, सचिन अलकुंडे करणार आहेत।